आनंद सगळे साजरे करतात, मात्र आपल्या आनंदातून इतरांना आनंद सुख देणारे फार कमी असतात. आणि असाच आपल्या आनंदातून इतरांना सुख देण्याचा प्रयत्न औरंगाबादचे कोरडे दाम्पत्य करणार आहेत. कसा ते पाहूया. औरंगाबादचं हे कोरडे दाम्पत्य. विलास आणि अलका कोरडेंचा नोव्हेंबर महिन्यात 19 तारखेला लग्नाचा 25वा वाढदिवस आहे, त्यामुळे यावेळी त्यांच्या मुलांनी सर्व नातेवाईकांना बोलवत त्यांचं पुन्हा लग्न करावं असा बेत आखलाय. मात्र हे करताना विलास आणि अलका कोरडेंच्या डोक्यात एक कल्पना आली, ती म्हणजे त्यांच्या लग्नात 11 गरजू जोडप्यांचं लग्न लावायचं. त्यातून त्यांनी शेतकऱ्यांचा मुलगा वा मुलगी, कुणी फार गरीब असेल तर त्यांचंही लग्न आपल्या सोबतच करून देण्याचा निश्चय केला. इतकंच नाही तर प्रत्येक जोडीच्या 50 पाहुण्यांसाठी जेवण, नवदाम्पत्याला आहेर आणि लग्नाचा सर्व खर्च उचलण्याचा निश्चय केला. 11 ज्या मुली आहेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुली, गरीब शेतकऱ्यांची मुली, गरिबांचे ज्यांना की लग्न करणं पेलत नाही, कर्जाऊ आहेत, त्या शेतकऱ्यांच्या त्या मुलींचे 11 मुली आम्ही निवडणार आहोत. आणि ते निवड झाल्यानंतर त्यांचेही लग्न आमच्याबरोबर तेवढ्याच थाटामाटानं करायचा विचार आहे. अलका कोरडेंनी अशी कुटुंब शोधायला सुरुवातही केली आहे. आतापर्यंत 4 कुटुंब मिळाली देखील, आणखी 7 कुटुंब शोधणार आणि त्यांचं हे दाम्पत्य लग्न लावणार आहे. इतकंच नाही तर पुढची काही वर्ष त्यांना हवं नको त्याकडेही लक्ष देणार असल्याचं त्या सांगतायत. या सर्व मुलींना मंगळसूत्र, शालू, नवरदेवाचे कपडे, संसारोपयोगी साहित्य देणार आहोत. त्याचबरोबर या वधूवरांचे दोन्हीकडील 25-25 म्हणजे 50 मेहमानांना आम्ही स्वतः जेवण परत त्यांची VIP व्यवस्था करणार आहोत. त्याचबरोबर या सर्व 5-10 मुलींचे जे काही असतील त्यांना आम्ही लग्नानंतर 5 वर्ष स्वतः एखाद्या फॅमिलीप्रमाणे त्यांना त्यांचे पॅरेंट्स म्हणून त्यांना साथ देणार आहोत. स्वतःच्या आनंदात इतरांना आनंद देणं हे निश्चितच कौतुकास्पद आहे. कोरडे दाम्पत्यानं यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय. समाजातील उच्चभ्रू लोकांनी देखील असं पाऊल उचललं तर नक्कीच एक चांगला पायंडा पडेल यात शंका नाही. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद.